नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, या बाजरीची भाकर खायला चुलीची भाकरी करती बघा. चूल पेटवली, इकडं कालवण टाकलंय वांग्याच, शेगडीवर महाग झोकायचं. पावसामुळे सगळा घरात राडा केलाय. काय करू मग, रोज उचल उचल ठेवू ठेवू ना. असू दे, घर कधी तर पाडायचं आहे. म्हणूनच कराय गे भाऊजी, आलं जनावर कोणतं टोपल्यात तुकडा नाही. ती काय ती काय झोपली होती का मग? येळभर भाकरी पण केली नाही का तिनं? काय करायचं, कालवण होत सकाळी, ते उकळलं गरम केलं आणि लगेच भाकरीला बसली, खाल्ल्या दोन भाकरी गेला का दूध काढाय. मोबाईल बघत बसती आहे, तिचा बॅलन्स मारतोय कधी ती सारखा, त्यामुळे तशी करते. काय करायचं भाऊजी, मी भूक लागली आहे, पण झोपल्यात काय नाही, बाहेर बसली होती तिकडे पिंडीच्या आली, जनावर पिंडी ठेवून तकडं खडी. अरे मी तिला एक नाही दोन नाही, हुशार नसतो, दोन चार शंकदाला चाबलं बसल्या, भूक लागली आहे करायचं, ही मना येत नाही का? काय करायचं आपलं तरी, त्यांचं त्यांना पटतंय, करते ती. पाणी भरतोय एवढं हीटर, हे आणून इकडं भरलं तिथनं. थोडं बी मनाला काय वाटत नाही. पोळल तशी भाकरी टाक जाऊन तुला अशी फोड येते, तेव्हा त्याला फुलकट तव्यात टाकायची तशा भाकरी. मग एका हातान तुला तर भाकरी टाका येत नाही का? फोड येते त्या टरला वर फुटते ते भाकरी. ती लोकांना तव्हा ठेवली तशी दाबदीश टाकायची. किती झाली भाकरी? त्यात चार झाले. ते पाहुजी खाऊन गेलं दोन, आता करते की अजून दोन तीन. पोरांनी जेवले ती तू दोन चार होते चपाते, ती पोरांनी खाल्ल्या शाळेत ना आल्यावर. मी बी अण्णाला चहा करत वांग चिरत बसली आधी, मला माहित असत चोपल्याकडे गेलीच नाही बघायला. आधी भाकरीच केली असते, भाकरी केल्या दोन थांबवर असावा, कालवण टाकला आधी. म्हणजे इकडे उकाळ उकाळतो वर कालवण. आता जागी कोडल्या तुला तर आग काय कळतच नाही. जा कुठे गेली? जा भाकर देऊ खायला. जावा जावा, आता येऊ नका का कठ्याव बसल तर. तीनदा कारप्याच घातली होती साडी अण्णाने, तिला आणूला दावा यायला ते मगाशी. स्वयंपाक झाल्या जरा लसणाचा एक गड्डा सोड. उद्या चटणी करा लागते, ऑर्डर आली ते दोन तीन. बरोबर, चटणी संपली सगळी. आता करायचं सगळं म्हणले, संध्याकाळच होते चटणी करायचं. आता काय करायचं आहे? उगाणी बाकर जाऊ वर बसा. आलो जाऊ वर जाऊ कुत्र जाऊ. पळ 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 आणू एक सारखी येड करते ग. तर आपल्याकडे कुणाला माहिती नसलं तर चटणी काळ तिकट भेटतय बघा. हा, संपूर्ण भारतात कुठं पण येतय काळ तिकट. महाराष्ट्रात असेल तर 650 रुपये रेट आहे बघा, कुरिअर खर्च असेल. आणि महाराष्ट्राच्या बाहेर वेगळा रेट आहे. आणि सगळा मसाला बिसाला सगळा वापरून जिर मिर मिरची मोहरी सगळं टाकतो आम्ही त्याच्यात. दालचिनी लवंगा भरपूर आहे. काळा मसाला एकदम तिकट, झणझणीत, शाकाहारी मांसाहारी दोन्हीला पण चालते. कांदा लसूण घातलेला सगळं त्यात आहे. कांदा लसूण जिरं मिर मेथी मोहरी हळकोंडी बऱ्याच प्रकारचा मसाला त्यात. आणि चुलीवरती आम्ही मिरच्या भाजून कसं झणझणीत तिखट बनवतो. म्हणजे भरपूर जणांना माहिती आहे, पण काही जणांना अजून माहिती नसेल तर सांगते मी. आम्ही काय आता जास्त लय करून मसाल्याचा व्हिडिओ टाकत नाही, कारण आता जेवढे ऑर्डर येतात तेवढे आम्ही फक्त पोचवत राहतो. ज्यांनी घेतले ऑर्डर ह्या चालूच आहे त्या, नाहीतर मनसाल मसाल्याचा व्हिडिओ आला नाही बहुतेक. ही मसाला विकत नाही ते का, असं नाही का तसं नाही का,
चालवायत ऑर्डरी येते ज्यांना माहिती आहे, फिक्स गिराईक झाले जातात ज्यांना माहिती आहे ती डायरेक्ट पेमेंट करते, स्क्रीनशॉट टाकते व्हॉट्सअपला. आणि कुणाला जरी अजून नवीन पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला तुमचा पत्ता, ऍड्रेस, मोबाईल नंबर पाठवा. आणि आहे हीच नंबर म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये आम्ही दिलाय नंबर, ती नंबर फोन पे आहे. अजून एकदा सांग नंबर. नंबर आहे बघा 74 98 97 51 95. आणि चटणीचा रेट आहे किलोला 650 रुपये घरपोच कुरिअर खर्चा सकट. हा नंबर व्हॉट्सअप पिन आहे, फोन पे पिन आहे, गुगल पे पिन आहे, एकच नंबर आहे सगळा. 74 98 97 51 95 फोन पे, गुगल पे आणि व्हॉट्सअप एकच नंबर. आणि मसाला चांगला असतो, टेस्टी असतो, स्वच्छ असतो, खात्रीने घ्या. आणि मी स्वतः बनवती मसाला, घरगुती चुलीवरती मसाला बनवती. इथं पण नाही बाहेर चूल मांडून मोठी, कारण एवढ्या तेवढ्या जाळाला ती भाजत नसते. ज्यांनी आजपर्यंत घेतले त्यांना माहित आहे आपल्या मसाला. पहिले एक दोन व्हिडिओ पण टाकलेत मसाला बनवताना, कि बाबा मसाला भाजताना, मिरच्या भाजताना, कांदा भाजताना असं काही व्हिडिओ टाकले जसं आम्हाला बनल तसं. तर कोणाला माहिती नसेल तर पाठीमाग जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा ती आणि मसाल्याला ऑर्डर करा. फोन ना लागू द्या, व्हॉट्सअप जरी असला व्हॉट्सअपला डायरेक्ट पत्ता टाकायचा. काय काय जर म्हणते ते फोन यांचा लागत नाही काय नाही, फोन व्हॉट्सअप कंटिन्यू आमचं चालू असतं या. आणि आपली ऑर्डर बघा, 1 किलो पासून पुढे ऑर्डर आहे बघा. अर्धा किलो ऑर्डर स्वीकारली जात नाही बघा. हा, कारण अर्धा किलो आम्हाला परवडत नाही आहे. हेच आम्ही आपल्या फॅन लोकांसाठी हे म्हणजे किती आम्हाला किती काटून कुटून बघा 50 रुपये राहतात त्याच्यात. परवडत नाही भरपूर सगळा कांदा लसूण. आता कांदा तर बघताय तुम्ही किती महाग झालाय, तरी पण आम्ही चटणीचा रेट वाढवला नाही, जी कंटिन्यू आहे तेवढाच रेट आहे. उलट आम्ही पहिल्यापेक्षा रेट आता कमी केलाय मागच्या 2-4 महिन्यापासून. कुणाला पाहिजे असलं तर व्हॉट्सअपला डायरेक्ट संपर्क साधा. किती झाली अजून भाकरी? भाकरी 5 झाले ते, आता अजून 2-3 करावं. वांग टाकले काय? वांग केले 4 वांग त्या दिवशी. कारलं कराय नव्हतं, कारली आणून ठेवली नसते. आणली ती वांगी पण असं त्याला काट बुडलं होतं, ती हिवाय लागली होती, ही दादाय लागली होती. एक वांग बाद झालं म्हणून मी 4 वांगी त्याची आमटी की. सकाळ तर कारलं, सकाळ कारलं करते की भोपळाला, भोपळा हिरव्या मिरच्या तर ती कारलं नुसतं परतून घेते. कारलं असलं काय होतं माहितीये का, ह्या पावसाळ्यानं माळ होत राहत नाही, पाण्यानं भिजलेलं असतंय लगेचच खराब व्हायला बघतय. ते उन्हाळ्याचं कसं सुकत पण राहत माळवा हाय असं. पावसाळ्यात लगेच नासून दिसून जात पावसान काय येत नाही माळव. लसणा संगत करू घ्या आता रानापण सगळं. एवढं पाऊस झाला का एक तुकडं लावून टाकून लसूण उठलं का नाही, कांदा ही 4 गट उठलं का लसूण लावायचा. काय काय जण घटातच लावते, तिला आगाप लावलेला म्हणजे हे लावला का नाही लवकर. लसूण चांगला येत नाही पावसात, गावतो पुन्हा काढायला. घट उठल्यावर लावायचा आणि दिवाळीच्या आधी लावायचा म्हणजे लसूण चांगलाही येतो. मागास पहिल्यापासून आते आमच्या तशाच लावायच्या. काही जणांचं म्हणणं असतं की घटात लावलं का घटासारखं असं फेफारत वाढत. आम्ही मागासच लावतो बघा. तर या सर्व जण बाजरीची भाकर, वांग्याची आमटी खायला. आमटीच केले बघा रबरबीत, काय सुक बिक केलं नाही चमचमीत. लागतंय पाताळ नेताळ खायला, या सगळी जण खायला. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.